नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्नबद्दल शिकणार आहोत। तर व्हिडिओ खूप लहान आणि इम्पॉर्टंट होणार आहे, तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा। जसं की तुम्ही पाहू शकता, आपल्यासमोर जे आहे डिसेंडिंग ट्रायंगलची इमेज दिसत आहे। बेसिकली हा पॅटर्न जे आहे बेरिश पॅटर्न असतो। आता बघा, इथं वरची जी लाईन तुम्ही पाहत आहात त्याला आपण डिसेंडिंग अप्पर ट्रेंड लाईन म्हणतो, जो की रेझिस्टन्सचं काम करत असतो। आणि खालची जी लाईन तुम्ही इथं पाहत आहात ते सपोर्टचं काम करेल, म्हणजे खालची जे फ्लॅट लोअर ट्रेंड लाईन आहे ते सपोर्टचं काम करेल। आता बघा, कोई म्हणजे एक एक्स स्टॉक आहे, एक्स स्टॉक जे आहे आपल्याला फॉल होताना दिसला, सपोर्ट घेऊन वरच्या साईडला बाउन्स केला, मग परत बाउन्स जे आहे सपोर्ट घेतला, खालच्या साईडला आला, वरच्या साईडला परत बाउन्स केला, वरच्या ज्या साईडला आपण रेझिस्टन्स फेस करून खाली येत आहोत आणि खालच्या साईडला सपोर्ट घेऊन वरती बाउन्स करत आहोत। फायनली हा बेरिश पॅटर्न असल्यामुळं आपल्याला खालच्या साईडला ह्याच्यामध्ये ब्रेकडाऊन बघायला मिळेल। ब्रेकडाऊन झाल्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये नंतर ना कंटिन्युअसली फॉल बघायला मिळू शकतो। जर तुम्ही ह्याच्यामध्ये एंट्री प्लॅन करत असाल तर ब्रेकडाऊन झालेल्या सेकंड कॅन्डलमध्ये तुम्ही एंट्री प्लॅन करू शकता। ब्रेकडाऊनची कॅन्डल जे आहे प्रॉपरली आपल्याला क्लोजिंगचा वेट करायचा आहे। आणि एंट्री जर आपण इथं घेत असाल तर लास्ट स्विंग हायच्या वरचं जे आहे आपण स्टॉप लॉस ठेवून ह्याच्यामध्ये फ्रेश एंट्रीचा प्लॅन करू शकतो। आणि जर तुम्ही ह्याच्यामध्ये एंट्री प्लॅन केलात तर ह्याच्यामध्ये बघा, सपोर्टपासून रेझिस्टन्सपर्यंत जे फर्स्ट स्विंग लो ते फर्स्ट जे आहे टॉप असतो ह्याच्यामध्ये, त्याचा जेवढं गॅप असेल तेवढंच आपल्याला खालच्या साईडला ह्याच्यामध्ये टार्गेट अचीव होताना दिसू शकतो। आता बघा, आपण इथं एक्झाम्पलसाठी एक इमेज जो आहे स्क्रीनशॉट जे आहे आपण लावलेला आहे, ACC कंपनीचं चार्ट आपल्यासमोर दिसत आहे। आता बघा, इथं जे आहे आपण सपोर्ट घेत आहोत आणि इथं रेझिस्टन्स फेस करत आहोत। मल्टिपल टाईम जे आहे आपण इथूनच वरच्या साईडला रिजेक्शन घेत होतो आणि खालच्या साईडला सपोर्ट घेताना इथं दिसत आहोत। आता फायनली आपल्याला जे आहे इथं ब्रेकडाऊन होताना दिसत आहे। ब्रेकडाऊन झाल्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये फ्रेश एंट्री प्लॅन करू शकता आणि स्टॉप लॉस जे आहे आपल्याला लास्ट स्विंग हायच्या वरचं ठेवूनच ह्याच्यामध्ये एंट्री प्लॅन करायचं आहे। मित्रांनो, खूप इझी पॅटर्न आहे, तुम्ही नियर अबाउट 100 चार्ट्सवरती प्रॅक्टिस करा। प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये दिसायला इझी होईल। तर इन्स्टा ट्रेड फीचर यूज करून आपण डायरेक्टली इथं बाय कॉल बाय पुट करू शकतो। जर आपल्याला बाय कॉल करायचं तर आपण ह्याच्यावरती टॅप करायचं आहे। टॅप केल्यानंतर ना आपल्याला जे आहे इथं कंटिन्यूवरती टच करायचं आहे। कंटिन्यूवरती टच केल्यानंतर ना आपल्यासमोर जे आहे ह्या प्रकारे जो आहे इंटरफेस शो करेल। इथं तुम्ही पाहू शकता, जर तुम्ही बाय करून होल्ड करणार असाल ओव्हरनाईटसाठी तर कॅरी फॉरवर्डमध्ये कराल, आणि जर तुम्ही सेम डे बाय सेम डे सेल करणार असाल तर इंट्रा डेमध्ये करायचं। आणि इथं बघा, लॉट साईज जे आहे 25 आहे। आपण इथं जे आहे 1 एंटर करू आणि खालच्या साईडला तुम्ही लिमिट आणि मार्केट बघू शकता। लिमिट म्हणजे तुम्ही आपल्या मनपसंत प्राईसवरती ह्याला बाय करू शकता। आता जसं की ह्याची प्राईस चालली आहे 217, जर तुम्ही ह्याला बाय करणार असाल 210 तर तुम्ही इथं एंटर कराल। जेव्हा पण ह्याची प्राईस इकडे येईल तुमचा ऑर्डर जे आहे एक्झिक्यूट होऊन जाईल। आता मार्केट रेट काय असतो? मार्केट रेट म्हणजे जे पण ह्याची करंट प्राईस चाललेली असते त्याच रेटवरती तुमचा ऑर्डर जे आहे एक्झिक्यूट होतो। आता तुम्ही इथं पाहू शकता, सिंपली आपल्याला बायवरती टच करायचं आहे। बायवरती टच केल्यानंतर ना कन्फर्म येईल, कन्फर्मवरती टच केल्यानंतर ना आपला ऑर्डर जे आहे सक्सेसफुली एक्झिक्यूट होऊन जाईल। तर मित्रांनो, सेम प्रोसेस असेल इंट्रा डेसाठी पण। आणि हे जे व्हिडिओ बनवला आहे फक्त आणि फक्त एज्युकेशनलसाठी बनवला आहे। जेव्हा पण तुम्ही कुठल्याही स्टॉकमध्ये फ्युचर ऑप्शन्समध्ये एंट्री प्लॅन करत असाल तर आपल्या फायनान्शियल ॲडवायझरसोबत कन्सल्ट करूनच त्यामध्ये एंट्री प्लॅन करा। आणि अजूनपर्यंत तुम्ही एंजल वनमध्ये डिमॅट अकाउंट ओपन नाही केला असाल तर लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकचा यूज करून तुम्ही फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट पण ओपन करू शकता। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।